नमस्कार मंडळींनो, कसं काय? बरं आहे ना? तर मंडळींनो, मी आकाश बापकर आणि आमची टीम आज आम्ही प्रँक शूट साठी गेलो होतो, पण सध्याची परिस्थिती बघता, वाढत चाललेलं कोरोना बघता, गर्दीमध्ये जाण्याची इच्छा झाली नाही, म्हणून हा एक सोशल संधी जावा म्हणून हा व्हिडिओ शूट केलाय. तर मंडळींनो, वाढत चाललेल्या कोरोनासाठी सरकारला दोष देण्यापेक्षा यासाठी आपण पण किती जबाबदार आहोत सरकारने आपल्याला नियम पाळायला लावलेत, मास्क लावायला लावले, मग त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं? मास्क लावलंच पाहिजे. काय उद्देश असेल? काहीतरी उद्देश असणार. सरकारला काहीतरी पर मास्क 1000 रुपये तरी भेटत असते. उद्देश असल्याशिवाय मास्क लावायला होते तो. कोरोना वाढू नाही तर कमी हो, आपण जर नियम पाळलं तर काय विषय? लोकांनी लसी बिशी त्या काळात बी लोक लगेच पार्टीला शिरली, हे झालं ते झालं, मग त्यावेळेस का नाही वाढलं? आताच कसं काय वाढायचं? आताच कसं काय वाढलं? एवढ्या दिवस नव्हतं ना, आताच कसं काय वाढायला लागलाय? लसी घेतल्या तरी कोरोना कसा काय होतो? मंडळींनो, ज्यावेळेस कोरोना प्रचंड प्रमाणात वाढत होता, ऑक्सिजन कमी पडत होता, त्यावेळेस लोक भिवून नियम पाळत होती, मास्क लावत होती, त्यामुळे कोरोनाची साखळी कमी झाली, कोरोना कमी झाला आणि लोक बिंदास झाली, बिना मास्क फिरायला लागले, आणि तोच बिंदासपणा आत्ता नडतोय. WHO ने सुद्धा सांगितलंय कोरोना आपल्यातून जाऊ शकत नाही, आपल्याला कोरोनासोबतच वावरायचं आहे, विना मास्क फिराल तर कोरोनाचा संसर्ग होणारच. हा, लस घेतली तरी कसा होतोय कोरोना? तर मित्रांनो, लसीचा उपयोग आहे अँटीबॉडीज तयार करणं, रोग प्रतिकार शक्ती वाढवणं. ज्यावेळेस तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होईल त्यावेळेस लवकरात लवकर रिकव्हर होणं, हे हा लसीचा उपयोग. काय वाटतं तुम्हाला, मास्क लावले पाहिजे? मग आता तुम्ही बसलाय तसं बिना मास्कचेच बसलाय. बरोबर, पण कुठं गर्दी? आपण कसं आता एसटी स्टँडला बसलोय, गर्दीच्या ठिकाणी बसलोय आपण, लगेच मास्क लावायचं, माणसं काही म्हणजे काळजी घेत नियम ही पाळलं पाहिजे. तोच विषय, फक्त लोकांनी जसं नियम पाळले ना, पुढं वाढणारच नाही. म्हणजे आपलं पुढं काय जी बंद म्हणतोय का ना आपण, लॉकडाऊन वगैरे, आपल्या जीवाची काळजी घेतली विषयच येत नाही ना, पुढे जाणारच नाही. काय नाही, मी हीच म्हणजे लोकांना विचारायमध्ये आलो होतो की आता पण तुम्ही बसलाय, अजून तुम्ही मास्क पण नाही लावलं? नाहीच लावलं तुम्ही. म्हणजे आता तुम्ही स्वतःहून म्हणताय का नाही स्वतःची काळजी घेतली पाहिजे? तुम्ही कुठे घेताय अजून स्वतःची काळजी? नाही नाही, ऐका की मी आता व्हिडिओच बनवतोय, पण कसं लोकांची मी ह्याच्यासाठीच की लोकांपर्यंत संदेश जाण्यासाठीच मी व्हिडिओ करतो की बाबा तुम्ही आता तुम्ही स्वतःची काळजी म्हणताय का नाही? तुम्ही आता स्वतःहून म्हणताय की लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, पण तुम्ही अजूनपर्यंत मास्क लावला का? तुम्ही घ्या ना, तुम्ही मास्क दाखवला का नाही मला? मग तर ना, तुम्ही किती वेळा मला मास्क दाखवला? पण काय होते सारखं नाका लावून लावून सवय नसल्यामुळे आम्हाला तीच गात मारते. घरी गेल्यावर फ्रीच आहे की तुम्ही? पण बाहेर ज्यावेळेस पब्लिक मध्ये बसताय ना तुम्ही, त्यावेळेस तुम्ही मास्क लावला पाहिजे, एवढं लोकांनी केलं पाहिजे. मंडळींनो, बाबांना सांगून सांगून कंटाळू, मास्क लावा मास्क लावा, पण बाबांनी काय मास्क लावलं. आणि अशी बरीच लोक आहेत जी मास्क सोबत ठेवतात पण त्याचा वापर करत नाही. बघा तुम्ही, प्रत्यक्ष बघा, आणि आपण पण त्यातच मोडतो. इकडे कुठं चाललाय तू? कुठं चाललाय तू? मास्क कुठं तुझं? कधी लावायचा तुला माहितीये? कोरोना वाढत चाललाय, मास्क नाही काढायचं नाही, बाहेर कुठं फिरला ना मास्क लावायचं. काय जाऊ दे बाबा, मास्क लावा, कोरोना वाढत चाललाय. मास्क कुठे? मास्क लावा, कोरोना वाढत चाललाय. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे, आहे का ना?
हो दादा तो मास्क लाव मास्क लाव, कोरोना वाढत चाललाय. साईडवर चाललाय की पण तिकडे होणार नाही का, तिकडे नाही का करून गर्दीत चाललाय म्हणलं मास्क लावूनच फिरलं पाहिजे. पर्यटक क्षेत्र आहे आपलं नाही का, बाहेरचे लोक येतात. अहो कलेक्शन करताय तुम्ही, मास्क कुठे आहे तुमचं? हा करोना वाढत चाललाय आहे का नाही? डॉक्टर अहो मास्क लावा की राव, तुम्ही मास्क लावा बाहेर, कोरोना वाढत चाललाय. डॉक्टर आहे राव तुम्ही, वाढत चाललाय का नाही कोरोना? आपली काळजी आपण घेतली पाहिजे. लाव की मास्क, लावा राव मास्क, नियम पाळली पाहिजे. तर वाढल्याव कसं काय, मग वाढत चाललंय का नाही कोरोना? मास्क लावा मास्क लावा, बाहेरचे पर्यटक येतात आपले. तर मावशी मास्क लावा मास्क, बाहेरची लोक येतात, कोरोना वाढत चाललाय. काय ना हो का आपला हो का, आम्ही व्हिडिओ बनवत होतो लोकांपर्यंत संदेश जाण्यासाठी की बाबा लोक बिना मास्कशी फिरतात. आता ह्यांनी लगेच लावला, पण तुम्ही इकडं स्वतःकडे असून तुम्ही लावला नाही, म्हणजे असे सगळे करतातच. तुम्ही स्वतःहून म्हणला का नाही स्वतःच आपण काळजी घेतली पाहिजे? मग सगळ्यांनी घेतली ना, लॉकडाऊन होतच नाही ना, म्हणजे पुढं काही बंदी येणारच नाही ना, आठवडे बाजार बंद होणारच नाही ना आपला. इकडे बी येणार बघा, म्हणणार का मोरगाव चेर गावली पॉझिटिव्ह, मग तेव्हा भेट येते. मग मग ती ऐका की मग वाढत जाणार ना, साखळी साखळी वाढत जाणार. मास्कच काय, घरनं सुद्धा इकडे येणार येणार नाही. होतं मागल्या वेळेला तसंच झालं आम्हाला माहिती, तिथं झाडाखाली झोपा म्हणणार नको मोरगावला बोमलं जायला. हा मग तोच विषय होते ना, इकडे काहीच नाही का, म्हणजे लोकांना ज्या वेळेस गांभीर्यच वाटत नाही. तर मंडळी नो व्हिडिओ बघून बरंच तुम्हाला पटलं असेल, बऱ्याच चुका होत्यात आपल्याकडून, नियम पाळली पाहिजेत. सरकार तरी काय, कोरोना वाढला तर निर्बंध लावेल आणि या निर्बंधामध्ये भरडला जातो तो सामान्य माणूस. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की आपण आपली स्वतःची काळजी घेऊयात, नियम पाळूयात, कोरोना टाळूयात.